येणेजी, मला हेच विचारायचं आहे, तुम्ही उपसरपंच आहे या गावाचे, गावामध्ये कोणकोणत्या समस्या इथे तुम्ही पाहिलेल्या आहे ज्या इथे तुम्ही पूर्ण करणार आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन आहे तुमचा? आज ज्यावेळेस मी निवडून आलो 2014 सालीला, तर गावातल्या लोकांनी माझ्यावर एक विश्वास टाकला आणि त्या विश्वासाचं मला असं वाटलं की आपण बाबा त्यांचा विश्वास पूर्णपणे त्यांची कामे पूर्ण करू, तर त्या उद्देशाने मी आपल्या गावासाठी असा भरपूर काही निधी आणला आमदार साहेबामार्फत, खासदार साहेबामार्फत, आणि रस्त्यांचे काम आज जो आपण गावात जातो तो रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आमदार साहेबाच्या मदतीने आम्ही आणला, ते असे 77 लाख रुपयाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि त्या रस्त्याला दोन्ही साईडला नाली आणि फ्युचरमध्ये आम्हाला त्या रस्त्याच्या साईडला बा झाडे लावून भरपूर हिरवेगार गाव असे, म्हणजे सुंदर गाव असं दिसले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. समोर भविष्यात मी ते करणार जर पुन्हा लोकांनी मला जर संधी दिली तर. आज आपल्या गावातून येणार आणि पाण्याची जी समस्या, बस एवढंच ना पुन्हा याच्याने, पाण्याची जी समस्या आहे होती आमच्या इथं बिकट पाण्याची समस्या होती, पाणी भरपूर होतं पण लाईनमुळे आम्हाला पाणी मिळू शकत नाही होतं, त्यासाठी आम्ही एक आमदार साहेबामार्फत उपाययोजना केली की भाऊ आम्हाला लाईनची व्यवस्था जर करून दिली तर आम्हाला पाणी मुबलक मिळू शकते, तर त्यांनी प्रस्ताव पाठवला DPTCला, तर आता तो प्रस्ताव मंजुरी झालेला आहे आणि काम चालूच आहे. आता जर 1-2 महिन्यामध्ये पावसाळ्यामुळे काम नाही झालेलं आहे, आता जर 1-2 महिन्यात काम लागेल ते, आणि गावातली लाईन जर 24 तास असली वॉटर सप्लायची तर लोकांना 24 तास पाणी उपलब्ध मिळेल आणि लोकांची पाण्याची समस्या दूर होईल. आणि एक जर पुन्हा पाण्याची समस्या आम्हाला एक गट ग्रामपंचायत म्हणून आहे गोंदापूर, तिथे जर एक आम्ही पाण्याच्या टाकीची सुद्धा याच्यामध्ये होतो तर आमची पाण्याची टाकी सुद्धा मंजूर झाली, त्यांचा सर्वे सुद्धा झाला पाण्याच्या टाकीला होण्यासाठी आणि सर्वे होऊन पाण्याची टाकी मंजुरीसाठी म्हणजे इस्टिमेट बनवून त्यांचं बाकीची प्रोसेस चालू आहे. रस्ते आणि इलेक्ट्रिसिटीवर काय फोकस आहे येण्याची? आज आमच्या गावामध्ये काही ठिकाणी अशी व्यवस्था होती की लोक पायदल सुद्धा जाऊ शकत नव्हते, त्यामध्ये आम्ही 25-15 मार्फत गावामध्ये आमदार निधीमार्फत असे रस्त्याचे कामं पूर्ण केलेले आहेत. आता 1-2 एकड रस्त्याचे कामं राहिलेले आहेत आमच्यावाले, आम्ही ते भविष्यामध्ये जर लोकांनी संधी दिली तर आम्ही ते सुद्धा पूर्णपणे करू. आणि जे आम्हाला गावामध्ये जे आहेत, आम्ही आमच्या गावामध्ये 2 गट ग्रामपंचायत आहे आणि 1 नवीन वस्ती म्हणून आहे, तर तिथे आम्ही हायस्मार्ट बसविले आहेत 2 आमदार साहेबाच्या निधीमधून, तर ते 2 हायस्मार्टच्या व्यतिरिक्त आम्ही पुन्हा 3ची मागणी केली आहे. त्यांनी जर आम्हाला ते 3 उपलब्ध करून दिले भविष्यात तर आमच्या गावाची समस्या पूर्णपणे लाईटची एक चांगली होऊन जाईल. आणि हायस्मार्टमुळे असे इलेक्ट्रिकचा जो खर्च आहे, आपण भरपूर सारे लाईट लावतो तर त्या एका याच्यामुळे पूर्ण चौक चकाचक होऊन जातात, त्यामुळे लाईटसाठी आम्ही हे मागणी करू आमदार साहेबांकडे. गाव स्वच्छ सुंदर राहावे यासाठी तुमचं काय अभियान राहणार आहे, काय अवेअरनेस आहे? गाव स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी आम्ही एक आमच्या इथे मंडळ स्थापन केले मुलांचे, आम्ही त्यांच्या मार्फत गावासाठी स्वच्छता अभियान राबवतो आणि भविष्यात पुन्हा राबू झाडं लावू फुलांचे असे. आम्ही ग्रामपंचायतच्या बाजूला सुद्धा एक बगीचा गार्डन सारखं लावलेलं आहे, ग्रामपंचायत स्वच्छ दिसावी, आपलं गाव स्वच्छ दिसावं. आम्ही गावामध्ये हागणदारी मुक्त केलं आहे, गावातून जे येणारे रस्ते आहे तर त्या रस्त्यांना स्वच्छता आहे, बाकी जर 1-2 रस्ते जर सोडले तर तिथे सुद्धा आम्ही भविष्यामध्ये पूर्ण स्वच्छता राहावी असे प्रयत्न करू. कचरा कुंड्याची व्यवस्था किंवा कचरा गाड्या म्हणजे फिरवत आहे का तुम्ही? आम्ही कचरा कुंड्यासाठी कचरा कुंड्या 14 वित्त आयोगामधून घेतलेल्या आहे आणि प्रत्येक वार्डमध्ये 2-3 अशा मोहल्यामध्ये किंवा लोकांच्या याच्या समोर कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. एक मुख्य प्रश्न विचारतो, गावामध्ये सध्या विदर्भ पाहिला किंवा गाव पाहिला बेरोजगारी एक मुख्य समस्या निर्माण होते आहे, ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांसाठी काही प्लान्स आहे का तुमचे? असे ग्रामपंचायतीमार्फत बेरोजगारांसाठी जसं नरेगा झालं किंवा बचत गट झालं असं काही? हो, नरेगा योजनेमार्फत आम्ही लोकांचे जे जॉब कार्ड बनवून काही कामं रस्त्याचे झाडायचे त्यांच्यामार्फत बेरोजगारांसाठी केलेले आहेत आणि आता समोर सुद्धा ते
याचा उपलब्ध त्यांचं का म्हणजे ते रेशो मेंटेनन्स नसल्यामुळे थोडं कमी जास्त हे होत आहे. जर त्यांचं जर मेंटेनन्स झालं तर लोकांना जर त्याच्यामध्ये थोडीशी बदल फेरबदल केली नरेगाच्या याच्यामध्ये तर लोकांना पुन्हा रोजगार मिळू शकते. ठीक आहे, येण्याची खूप खूप धन्यवाद.